सातारा जिल्ह्यातील महत्त्वाच्या घडलेल्या आज 20 बातम्यांचा आढावा घेणार आहोत टॉप 20 मध्ये. पाहूयात सुपरफास्ट सातारा. कराड येथील सद्गुरु गाडगे महाराज कॉलेजमधील नूतन जिम उद्घाटन प्राचार्य डॉक्टर मोहन राजमाने यांच्या हस्ते करण्यात आलं. अभिजित पतंगराव कदम क्रीडा संकुलामध्ये राष्ट्रीय उच्चतर शिक्षण अभियान अंतर्गत 20 लाख रुपये अनुदानातून क्रीडा विभागासाठी अत्याधुनिक सर्व सोयीने युक्त असा नूतन जिमखाना विभाग सजवण्यात आलेला आहे. विद्यार्थी प्राध्यापक आणि रयत सेवकांच्या आरोग्यासाठी ही जिम अत्यंत उपयुक्त ठरणार असून सर्व प्रकारच्या अत्याधुनिक मशीनरी या ठिकाणी बसवण्यात आल्या आहेत. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य प्राध्यापक एस ए पाटील, प्राध्यापक नेताजी सूर्यवंशी, प्राध्यापक माधुरी कांबळे, रुसा समन्वयक प्राध्यापक डॉक्टर यू बी मोरे, नॅक समन्वयक प्राध्यापक डॉक्टर गिरीश कल्याण शेट्टी, जिमखाना विभाग प्रमुख प्राध्यापक विद्या पाटील आणि सचिन चव्हाण, प्राध्यापक ज्ञानेश्वर टेकाळे, प्राध्यापक सुनील कदम आणि प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. नवीन इक्विपमेंट घेऊन आपण हे जिम्नॅशियम या ठिकाणी उभारलं, त्याचा आज आपल्या सर्वांच्या साक्षीने उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि एवढ्यावरतीच समाधान मानणारा मी यायचे रुग्ण आहे. आत्ताच मॅडम बोलत होत्या, विद्या पाटील मॅडम नेहमी म्हणतायत की मुलींना काय करायचं, कशा बॅचेस पाडायच्या, बॉईज येतील, मुलींची सोय काय. म्हणून मी आत्ताच सांगतो सचिन किंवा पाटील मॅडमना की बॅचेस तुम्ही करा या. आणि त्यामध्येच आपणाला रुसाची 5 कोटीची ग्रँट मिळाल्यानंतर मी मोरे सर, पाटील सर, विद्या पाटील मॅडम आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि एक चांगलं जिम्नॅशियम बनवण्याचा विचार केला आणि जागा शोधत होतो.